सांगली आणि कोल्हापूर येथे महापूर आल्यानंतर देशभरातून मदतीचा ओघ आता वाढत चाललाय. यात आता खाकी वर्दीही मागे नाही. वसईतल्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बॉक्स जमा केलेले आहेत. सांगली कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांना सहाय्य म्हणून वसई पोलीस विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व विभाग पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी यांनी मोठी मदत केली आहे. सदर मदतीचा दुसरा टप्पा म्हणून सध्या पूरग्रस्त भागातून मूलभूत गरजांची आवश्यकता पाहता पिण्याच्या पाण्याची महत्वाची गरज आहे. त्या अनुषंगाने वसई विभागातील सर्व पोलीस ठाणे यांनी मिळून 2320 पिण्याच्या पाण्याचे बॉक्स सांगली कोल्हापूर करता पाठवण्याची व्यवस्था केली. सदर पाण्याचे बॉक्स पूरग्रस्तांना पालघर पोलीस दलाकडून आज 15 ऑगस्टच्या दिवशी पाठवण्यात आलेत. यात उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून 20 बॉक्स, वसई पोलीस ठाण्याने 200 बॉक्स, माणिकपूर पोलीस ठाण्याने 500 बॉक्स, वालिव पोलीस ठाण्याने 200 बॉक्स, नालासोपारा पोलीस ठाण्याने 200, तर तुळींज पोलीस ठाण्याने 200, विरार पोलिसांनी 500, अर्नाळा पोलिसांनी 200 आणि वाहतूक शाखेने 300 बॉक्स जमा केलेत. बकरी ईद सध्या साध्या पद्धतीने साजरा करून मुस्लिम बांधवांनी देखील पूरग्रस्तांना मदत केली आहे. वालिव पोलीस ठाणे हद्दीतील जामा मस्जिदील ट्रस्ट कामन परिसरातील मुस्लिम बांधव यांच्याकडून हजरत हुसेन शेख अध्यक्ष मुस्लिम कमिटी कामन यांनी बकरी साध्या पद्धतीने साजरी करून पूरग्रस्तांसाठी 2,50,000 रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री पूर सहायता निधीकाराशी दिलेला आहे. त्यामुळे आपणही आता मागे राहू नका, आपणही आपल्या परीने सरळ हस्ते मदत करा. महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर या भागातील जो पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण लोकांना आता म्हणजे मदत केली जात आहे. वसई विभागामध्ये आम्ही विशेषतः मुस्लिम बांधवांना असे एक आवाहन केलं होतं. काही दिवसापर्यंत जो बकरीचा जो सण झाला तर तो सण त्यांनी साध्या पद्धतीनं साजरा करावा आणि त्यातनं जी काही रक्कम जी येते आहे तर ते आपण पूरग्रस्तांना पुरवण्यासाठी मदत करता येईल. तर आमचं जे सर्व पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आवाहन केलं होतं आणि आम्हाला आमच्या आवाहनाला जे मान देऊन जो आहे की वालिव पोलिसांच्या हद्दीतील जमा मस्जिद मुस्लिम ट्रस्ट कामन यांनी जे आहे की बकरी ईद हा सण अतिशय साध्या पद्धतीनं साजरा करून त्यातनं जी रक्कम बचत झालेली आहे जवळपास 2.5 लाखाची रक्कम त्यांनी आज आमच्याकडे सुपूर्द केलेली आहे आणि सदरची रक्कम आता आपण माननीय मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करणार आहोत. ज्या पद्धतीनं पूरग्रस्त भागामध्ये लोकांना नुकसान झालेलं आहे, खूप मोठ्या पद्धतीनं हानी झालेली आहे आणि त्यांना आता खूप मोठी मदत करणं आता हे सर्व जबाबदार नागरिकांची एक जबाबदारी बनलेली आहे आणि त्या अनुषंगानं सर्व आम्ही लोकांना आवाहन केलं होतं की आपण ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी आणि त्या अनुषंगानं आता बकरीचा सण असल्यामुळं आपण त्या मुस्लिम बांधवांना पण सांगितलं होतं की साध्या पद्धतीनं साजरा करून सदरची रक्कम जी आहे तर ती आपण ह्या लोकांना देता आली तर एक चांगलं काम आपल्याकडनं होणार असं आम्ही आवाहन त्यांना केलं होतं. त्या अनुषंगानं या लोकांनी पण आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊन 2.5 लाख रुपये जमा करून दिलेले आहेत आणि इतर लोकांना पण आम्ही आवाहन केलेलं आहे आणि ते काही लोक पण पॉझिटिव्हली समोर येत आहेत आणि होपफुली जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत तात्काळ आणि एक मोठी मदत पोहोचण्यासाठी आपण सर्वजण त्यामध्ये जे प्रयत्न करत आहोत त्याला निश्चितच यश येणार आणि जे गरजू लोक आहेत त्यांना योग्य ती मदत मिळेल यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत.